तर नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपनं बिहारमधल्या आमदारांची बैठक घेऊन नितीश कुमारांचा सत्ता स्थापनेची तयारी दर्शवली. भाजपनं जेडीयूला समर्थनाचं पत्र सोपवलंय. भाजप आमदारांच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी तर विजय सिन्हांची उपनेतेपदी निवड केली आहे. या दोघांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. विधायकों ने एक मत से वो प्रस्ताव पारित किया जिस प्रस्ताव में भाजपा जदयू सभी एनडीए के मित्र पक्ष मिलकर एनडीए की सरकार बिहार में बनाई जाए, बिहार के बिहार वासियों के हित के लिए ये सरकार बने और भारतीय जनता पार्टी के विधायक दल के नेता के नाते सम्राट चौधरी जी का चयन किया गया और उपनेता के नाते श्रीमान विजय सिन्हा जी का चयन किया गया है. तर काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात. नव्या सरकारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील. नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे असू शकतात.